जळगावात शिंदे गटाचे आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जाहीर कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले। 50 खोके आणि एकदम ओके असं विधान गुलाबराव पाटलांनी केलं। आता याचा नेमका अर्थ काय यावरून तर्क वितर्क लढवले जातात। शरद पवार यांच्या संपूर्ण आयुष्याचा इतिहास पाहिला तर तो तोडफोडीमध्ये गेलाय आणि त्यांनी जेव्हा जेव्हा सत्ता मिळवली ती तोडफोडीतूनच मिळवली अशी टीका भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदींना शरद पवार यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही असा टोला बावनकुळे यांनी लगावला। मुंबई महापालिकेनं अजूनही शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याबाबत निर्णय घेतलेला नसला तरी शिवसेनेचा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार आहे असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केलाय। दसरा मेळाव्याबाबत कुठलाही संभ्रम नाहीये आणि ज्यांना संभ्रम करायचा त्यांना करू दे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। शिवतीर्थावरच मेळावा घेण्याचा हट्ट कशासाठी असा सवाल शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केलाय। त्यामुळे ठाकरे गटाला परवानगी देण्याची सरकारची मानसिकता दिसत नसल्याचं स्पष्ट होत असून त्यावरून दोन्ही गटांमध्ये पुन्हा वाद पेटण्याची चिन्ह आहे। दसरा मेळाव्याबाबत अद्याप चर्चा झालेली नाहीये, केवळ गणेशोत्सवाबाबत चर्चा झाल्याची माहिती शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी दिली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेश मंडळांना भेटी देणार असल्याचं लांडे यांनी सांगितलं। शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी देण्याबाबत गणेशोत्सवानंतरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका सहाय्यक आयुक्तांनी दिली आहे। सध्या सर्व स्टाफ गणेशोत्सवाकरता आवश्यक प्रशासकीय बाबी आणि तयारीत गुंतलाय आणि त्यामुळे परवानगीबाबत निर्णय होऊ शकलेला नसल्याचं महापालिकेनं म्हटलंय। माजी मंत्री अनिल परब यांचं दापोलीतलं वादग्रस्त साई रिसॉर्ट लवकरच जमीनदोस्त होणार आहे आणि हे रिसॉर्ट पाडण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वपूर्ण बैठक झाली। केंद्र सरकारनं घालून दिलेल्या नियमांच्या आधारे कारवाई होईल असं जिल्हाधिकारी डॉ बी एन पाटील यांनी बैठकीनंतर सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तरुणांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचं आवाहन केलंय। कार्यकर्ता मेळाव्यात पक्षाची धुरा तरुण पिढीच्या हाती देणार असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय। हिंगणघाट इथं झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केलं। सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहावर येऊन सदिच्छा भेट घेतली। सिक्कीम सरकारच्या वतीनं नवी मुंबईत बांधण्यात येणाऱ्या सुस्वास्थ्य भवनसाठी राज्य शासनाकडून सर्व आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। मुंबईतल्या जीएसबी सेवा मंडळाच्या गणपती बाप्पाचं विराट दर्शन झालंय। किंग सर्कल इथल्या जीएसबी सेवा मंडळाचा हा गणपती सोन्याच्या दागदागिन्यांनी मढवलेला आहे। यंदा या मंडळाचं 68वं वर्ष आहे। सुवर्ण रंगकारांनी विभूषित बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची दरवर्षी मोठी रीघ लागते। कल्याणमध्ये विजय तरुण मंडळानं राजकीय घडामोडींवर आधारित पक्षनिष्ठा या विषयावर चलचित्र देखावा साकारलाय। यामध्ये शिवसेनेला मोठा वृक्ष दाखवण्यात आलाय, तसंच या वृक्षाला फळं लागल्यानंतर ती फळं इतर पक्ष खातात अशा आशयाचा हा देखावा साकारण्यात आलाय। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनमाडमध्ये बाजारपेठा फुलल्या। सजावटीसाठी लागणारं साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली आहे। बाजारात गणरायासाठी कृत्रिम फुलांच्या माळा, मखर यासह सजावटीचं साहित्य आणि आकर्षक विद्युत रोषणाई विक्रीसाठी आलेली आहे। पौरोहित्य करण्यात महिला वर्गही आता मागे नाहीये आणि पौरोहित्यातल्या पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत ठाण्यातल्या महिला आता पौरोहित्य करू लागलेल्या आहेत। अशांपैकी वीणा मोडकही आहेत आणि त्या गणेशोत्सव मंगळागौर लघुरुद्र पठण तसंच सत्यनारायणाची पूजेचं पौरोहित्य करतात। गणपतीचे 10 दिवस सहस्रार्जुन अथर्वशीर्ष पठण यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे। पुण्यातल्या लक्ष्मी रस्त्यावरून मानाच्या 5 गणपतींची मिरवणूक जाते आणि तोपर्यंत इतर मंडळांना लक्ष्मी रस्त्यावर प्रवेश नसतो। याच परंपरेला पुण्यामधल्या छोट्या गणेश मंडळांनी
हायकोर्टात आव्हान दिले. विसर्जनासाठी लक्ष्मी रस्ता वापरण्यावर असलेली बंधनं म्हणजे घटनेतलं कलम 19 चं उल्लंघन आहे आणि त्यामुळेच पुण्यातली लहान मंडळांनी न्यायालयामध्ये धाव घेतली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवल्यामध्ये गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची आणि पोलिसांची विशेष बैठक झाली. गणेश मंडळांनी यंदा शांततेत उत्सव आणि समाजाला प्रबोधन होईल असे देखावे सादर करा असा निर्णय बैठकीत घेतला. पुण्यामध्ये गणेशोत्सव काळामध्ये दारू विक्रीला बंदी करण्यात आली आहे. 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर पर्यंत सर्व दिवस ड्राय डे असतील असे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिलेत. या काळामध्ये दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. रत्नागिरीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 3 दिवस ड्राय डे असतील. गणपती आगमनाच्या दिवशी म्हणजे 31 ऑगस्ट, गौरी विसर्जनाच्या दिवशी म्हणजे 5 सप्टेंबर आणि अनंत चतुर्दशीला 9 सप्टेंबरला दारू विक्रीला बंदी असेल असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले. प्रसादाबाबत नियमांचं पालन करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनानं गणेश मंडळांना दिलेत. प्रसाद तयार करताना आणि वाटताना स्वच्छतेच्या नियमांचं काटेकोर पालन करावं लागणार आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सूचना देण्यात आल्यात. तसंच खवा मावा मिठाई खाद्यतेल तपासणी आणि नमुने घेण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. यंदा गणेशोत्सवानिमित्तानं कोकणातल्या गणेश भक्तांच्या वाहतुकीची धुरा सांभाळण्यासाठी जादा चालकांची कुमक मागवण्यात आली आहे. तब्बल 2000 चालक कोकणासाठी रवाना होणार आहेत. कोकणातले रस्ते घाट यापासून काही चालक अनभिज्ञ असल्यानं त्यांना बस सुरक्षितरित्या चालवण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक एसटी मंडळाकडून विशेष पास दिले जात आहेत आणि या पासच्या माध्यमातून गणेशभक्तांना टोल भरावा लागणार नाहीये. पाससाठी लागणारा अर्ज कार्यालयामध्येच उपलब्ध आहे. आवश्यक माहिती भरून अर्ज दाखल केल्यानंतर हा पास दिला जाणार आहे. कोकणात जाणारी वाहतूक नवी मुंबई पोलिसांनी वळवली आहे. सायन पनवेल मार्गावरून नेरूळच्या उरण फाट्यावरून उलवेमार्गे थेट पळसपे फाट्यावर पोहोचता येणार आहे. त्यामुळे बेलापूर खारघर कळंबोली आणि पनवेलची वाहतूक कोंडी टाळता येणार आहे. गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या एसटी बसेसाठी मुलुंड जकात नाका परिसरात विशेष वाहनतळ तयार करण्यात आलाय. पुढचे 3 दिवस 1032 बसेस या ठिकाणहून ठाणे आणि पूर्व मुंबई उपनगर परिसरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नासाच्या सर्वात शक्तिशाली रॉकेटचं लॉन्चिंग आता पुढे ढकलण्यात आलंय. Artemis 1 हे रॉकेट अवकाशामध्ये झेपावणार होतं, मात्र इंजिनात तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे हे प्रक्षेपण लांबणीवर टाकत असल्याचं नासानं ट्विट करून जाहीर केलं. या लॉन्चिंगमुळे अवकाश संशोधन क्षेत्रात एक मोठा रेकॉर्ड नोंदवला जाणार आहे. रॉकेट आणि क्रू कॅप्सूलच्या उड्डाणाची चाचणी होणार आहे. वाशिम जिल्ह्यातल्या मालेगावात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. अतिवृष्टीमुळे खरीपातलं सोयाबीन तूर मूग उडीद या पिकांसह फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. आरपीआय आठवले गटाच्या वतीनं डिझेल इनोव्हाची विक्री सुरू करण्यासाठी मोर्चा काढला. इनोव्हा डिझेल गाडी बुक केलेल्या सर्वांनाही वाहन त्वरित मिळावं यासाठी छाया खंडागळे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. मागणी मान्य केली नाही तर मोठं आंदोलन करू असा इशारा यावेळी शोरूम चालकांना दिला. बदलापूर गाव मुरबाडसहित असंख्य गावं आणि पाड्यांना जोडणाऱ्या बदलापूर बारवी धरण रस्त्यावरचे खड्डे अद्याप बुजवण्यात आलेले नाहीयेत. MIDC च्या अधिकाऱ्यांनी उदासीनता दाखवल्यानं यंदाही गणरायाचं आगमन हे खड्ड्यांमधूनच होणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला धुडकावल्याचं स्थानिकांनी म्हटलंय. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे